नमस्कार, मी कविता शिंदे आमची सॉलिड टीम मध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत खुसखुशीत कोथिंबीर वडी कशी करायची ते. चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया. मोठी जुडी कोथिंबीर आहे, ही आता स्वच्छ केलेली आहे. आता ही धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. कोथिंबीर आता धुवून झालेली आहे, आता ही बारीक चिरून घ्यायची आहे. आता आपण वाटण करूया. त्याच्यासाठी 8 ते 10 लसूण पाकळ्या आहेत, जवळजवळ 6 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 1 चमचाभर जिरं घेतलं आहे. आता हे वाटून घेऊया. वाटण झालेलं आहे. आता किंचित पाणी टाकून हे मी थोडंसं वाटून घेतलं आहे. आता हे कोथिंबीरमध्ये मिक्स करूया. आता 1 वाटीभर आपण बेसन मिक्स करणार आहोत. अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून सफेद तीळ. सगळे पदार्थ आता कोथिंबीरीला व्यवस्थित सगळं लावून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटलं तर थोडं तुम्ही अजून थोडं बेसन आणि तसंच तांदळाचं पीठ पण वाढवू शकता. पुन्हा थोडं अर्धी वाटी मी पुन्हा बेसन घेतलं आहे. जितकं लागेल तसं त्यात आपण मिक्स करूया. 1/2 वाटी तांदळाचं पीठ पुन्हा घेतलं आहे मी. आपलं सारण तयार झालं आहे. आता ह्याच्यात 1 चमचाभर कच्चं तेल आपण टाकणार आहोत. असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि चाळणीला तेलाचा हात लावून त्याच्यावर एक एक गोळा ठेवायचा आहे. 1 जुडीचे जवळजवळ 3 गोळे झालेले आहे. आता मी स्टीमरमध्ये 1 ग्लास पाणी टाकले आहे आणि पाण्याला थोडीसे उकळी येऊन गोळे मी 15 ते 20 मिनिटं उकडून घेणार. वड्या उकडून झालेले आहे आणि थंड पण झाले आहेत. आता ह्या फ्राय करून घेऊया. कोथिंबीरच्या वड्या रेडी आहेत. जर तुम्हाला माझ्या कोथिंबीर वड्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की मला ही रेसिपी करून कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.